मी निशानंद कुमार पाटील केळवा माईंग केंद्रातून माझा अनुभव शेअर करत आहे. माझ्या मोठ्या भावाचा मुलगा अचानक त्याच्या अंगावर खूप सूज आली, डोकं पण त्याचं असं मऊ मऊ कापसासारखं झालं. भाऊ म्हणाल की आता काय करायचं, तर त्याला नायर हॉस्पिटलमध्ये नेलं. नायर हॉस्पिटल नेलामध्ये नेल्यानंतर त्याला डॉक्टरने सांगितलं त्याची प्रोटीन लघवीतून जातात. तर मी काय केलं, बापूंची उती वगैरे दिली त्याला. तो एक महिना हॉस्पिटलमध्ये राहिला, बरा झाला. आणि बापूनं मी क्लू दिला होता की आधी की बापू जर हा बरा होणार असेल ना पूर्ण, तर ह्याला नायर हॉस्पिटलमध्येच ॲडमिट करणार. तर खरोखर त्याला नायर हॉस्पिटलमध्ये, म्हणजे मी बोलले की हा पूर्ण बरा होईल. त्याला घरी आणलं, एक महिन्याने तो पुन्हा खूप सिरियस झाला. तर बहिणीचा फोन आला की अगं हिनल कसं आहे, तर मी बोलले बापूंच्या कृपेने खूप बरा आहे तो, काय नाही आता त्याला प्रॉब्लेम, काय असं नाही सांगते, तू सिरियस झाला आहे बघ. मी फोन केला तेव्हा भाऊ सांगतो की अरे त्याचा एक हात आणि एक पाय काम करत नाही आहे, खूप हे झाले त्याला. तर तो त्याला मी रात्री त्याला ॲडमिट केलं. मी दुसऱ्या दिवशी गेली, पुन्हा मी उदी वगैरे घेऊन गेली, बघते तर तो थोड्या पुढेपर्यंत चालतो, तर त्याला उलटी होत होती आणि बसून पडत होता. तर भाऊ काय सांगतो, आता ह्याचं काय खरं नाही. मी बोलले असं बोल नको, बापूंनी मला क्लू दिलेला म्हणजे तो 100% बरा होईल, 108%. बापूंचं कधी खोटा होत नाही, तर खरंच होते 108%. बापूंनी बापूंचं वचन मी तुला कधी टाकणार आहे बघ, बापू कधीच टाकणार नाही. आणि तो पूर्ण बरा झाला, आता तो इंजिनियर झाला आणि बँगलोरला पुढचं शिक्षण घेण्यासाठी गेला. तेव्हा तो खूप लहान सहावीत होता. बाप अशीच आमची कृपा, आमच्यावर कृपा राहून दे अंबन्य नाद समजतं.